आज आम्ही रिव्ह्यू करणार आहोत जस्टिस लीग या हॉलिवूड चित्रपटाचा. तर हा सध्या इंग्लिश मध्येच उपलब्ध आहे, त्याच्यामुळे मला इंग्लिश मध्येच पाहावं लागलं. तसं हिंदी मध्ये असेल माहित नाही, पण त्यासाठी आज मराठीत आपण रिव्ह्यू करणार आहोत. तर त्यानिमित्ताने मला बोलावं असं वाटतं. एक महेंद्रसिंग धोनी नावाचा एक चित्रपट आला होता, तर त्यावेळेस जे कोण मराठी चित्रपट संघ म्हणजे ते अध्यक्ष वगैरे आहेत, बहुतेक त्यांचं नाव आता मी घेतलं असतं, पण कुणी का असं तशी मेंटॅलिटी ज्यांनी अशी ठेवली होती की त्याला मराठीत तो डब करणार होते प्रोड्युसर लोक, ते निर्माते लोक त्या चित्रपटाचे, पण ह्यांनी त्याला विरोध केला होता कारण काही तर मराठी चित्रपटाला स्क्रीन भेटत नाहीत. त्यांनी असा विचार करून म्हणजे आपल्या मराठी भाषेचं नुकसानच केलेलं आहे, एखादा जर मराठी डब करतोय तर त्याला विरोध का करावा. तर शक्यतो असल्या संकुचित मानसिक वृत्तीमुळेच आपल्या मराठी भाषेचं नुकसान होत आहे हे त्यांना कळून येत नाही आहे. तर तुमचं याबद्दल काय मत आहे हे तुम्ही नक्की कमेंट्स करा. आणि आजच्या चित्रपटाचा रिव्ह्यू आम्ही एक माझ्या मित्रासोबत देणार आहे कारण की तो हॉलिवूड प्रेमी आहे. आम्ही लास्ट थोर रॅग्नारॉक हा चित्रपट पाहिला होता, तर तो तसा खूप छान होता. त्या मानाने हा चित्रपट एवढा खास म्हणता नाही येणार कारण की याच्यामध्ये 3D टाईप असा काही नाही आहे. हा 2D तुम्ही नक्की पहा आणि एकदा पाहिला जाऊ शकतो. पण कसं आता हे सुपरमॅन बॅटमॅन यांची पब्लिसिटी एवढी अशी झालेली आहे की लोक म्हणजे त्यांना पाहण्यासाठी खास जातात. बाकी स्टोरी वगैरे त्यांना तर मला नाही वाटत. 50-60% लोकांना ना चित्रपटाची कथा समजून येत नसेल. आहे तो माझा मित्र यशवंत केंगार आणि मी निखिल मोरे. तर तुम्ही चित्रपट पाहिला जस्टिस लीग, तर इंडियन प्रीमियर लीग तुम्ही ऐकला असेल, तसा काही प्रकार तर नाही बरोबर? नाही. कसा वाटला चित्रपट सांगा? चित्रपट वाटला ठीक, 50-50 माझ्याकडून 50-50. थोडं बोर होण्याचे पण चान्सेस जास्त आहे त्याच्यात. फक्त एक इंटरवल नंतर एक सरप्राईज आहे, ती व्यक्ती आल्यानंतर म्हणजे खूप छान वाटतं. जी झोप मला आली होती मी खडबडून जागा झालो. मला म्हणजे रोमांच लास्ट चित्रपटामध्ये जो बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन मध्ये सुपरमॅन का चाकला होता म्हणजे त्याचा मृत्यू झाला होता, त्यावेळी जी हळहळ झाली होती ना ती भरून नाही आली. तसं पृथ्वी डिस्ट्रॉय करण्यासाठी ते 3 मदर बॉक्स एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असतो आणि याला विरोध म्हणून बॅटमॅन जो आहे तो सर्व सुपर हिरोज एकत्र आणतो, जे तुम्हाला पोस्टरमध्ये दिसलेच असतील. तिथून पुढे जो काही संघर्ष होतो तेच पाहण्यासाठी तुम्ही नक्की जवळच्या चित्रपटगृहात जावा. आणि बोर झाल्यावर मला काही बोलू नका. आणखी एक इथं कुठेतरी सबस्क्राईबचं बटन असेल किंवा लाईक जर करायचं असेल तर लाईक करा, शेअर करायचं असेल तर लिंक शेअर करा. आणि अशाच नवीन नवीन हिंदी मराठी आणि हॉलिवूडचे जे चित्रपटांच्या रिव्ह्यूसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्ही एक चित्रपट प्रेमी असाल तर. ठीक आहे, भेटूयात पुढील रिव्ह्यूमध्ये.